नमस्कार मित्रांनो हवा एक नैसर्गिक साधन आहे त्यास आपण नैसर्गिक संसाधन म्हणतो या हवेमध्ये अनेक वायू असतात त्याविषयी माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत हवेमध्ये जे वायू आहेत त्यांची थोडक्यात माहिती आपण घेऊया हवेमध्ये एक नायट्रोजन दोन ऑक्सिजन तीन कार्बन डायऑक्साइड चार अर्गॉन पाच हेलियम सहा निऑन सात क्रिप्टॉन आणि आठ झेनॉन हे वायू असतात त्यामध्ये आपण नायट्रोजन यांची माहिती घेऊया नाय हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन असतो सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजन उपयोगी असतो त्यानंतर आहे ऑक्सिजन हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण एक एकवीस टक्के असते सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजन उपयोगी आहे तसेच ज्वलनासाठीही ऑक्सिजन उपयोगी असतो त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साईडचे हवेतील प्रमाण शून्य पॉईंट शून्य तीन टक्के आहे वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात तसेच अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो त्यानंतर आहे अर्गॉन हवेमध्ये अर्गॉन वायूचे प्रमाण शून्य पॉईंट नऊ टक्के आहे विजेच्या बल्बमध्ये अर्गॉनचा वापर करतात त्यानंतर आहे हेलियम हवेमध्ये हेलियम वायूचे प्रमाण आढळून येते कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानामध्ये हेलियमचा वापर करण्यात येतो त्यानंतर आहे निऑन हा हवेमधील एक वायू असून याचा वापर जाहिरातीसाठीच्या तसेच रस्त्यावरच्या दिव्यात केला जातो हा निऑनचा उपयोग आहे त्यानंतर क्रिप्टॉन हा हवेतील एक वायू असून याचा वापर फ्लोरोसेंट पाईपमध्ये केला जातो हा क्रिप्टॉन वायूचा उपयोग आहे त्यानंतर झेनॉन हा एक हवेमधील वायू असून याचा वापर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो अशा प्रकारे मित्रांनो आपण हवेतील वायूंचे प्रमाण व त्यांचे उपयोग या ठिकाणी थोडक्यात बघितले आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद